पुण्यातल्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी तो समाधानकारक दिसत नाहीये. पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये आजही 91 गावं हॉटस्पॉट आहेत. फक्त खेड, भोर, वेल्हा आणि मावळ हे तालुके हॉटस्पॉट मुक्त झालेत. मुंबईत कोरोना वेगानं वाढतोय. गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये मुंबईतल्या रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. त्यामुळे मुंबईतल्या प्रतिबंधित इमारतींची संख्या आणि प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढली. विविध ठिकाणच्या इमारतींमधील 1200 अधिक मजले प्रतिबंधित केले आहेत. मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून मात्र दिलासादायक बातमी. धारावीत दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 16 वेळा एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. तर दादर आणि माहीमध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच घेता येणार आहे. केंद्रानं कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचं अंतर जैसे थे ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील 84 दिवसांचं अंतर कोरोनाविरुद्ध चांगलं संरक्षण देतं असा दावा केंद्र सरकारनं केरळ उच्च न्यायालयात केलाय. रेल्वे स्टेशनवर विना मास्क प्रवाशांवरची कारवाई सध्या थंडावलेली दिसते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाईचे आदेश पालिकेनं दिलेत. ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेवर फक्त 2000 विना मास्क प्रवाशांवर कारवाई केली तर मध्य रेल्वेवर हा आकडा आहे 280. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या 5 दिवसात अपेक्षित पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 2 दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावातल्या साठ्यात थोडी वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये आता 90% अधिक पाणीसाठा जमला आहे. कल्याणमध्ये मंगळवारी म्हणजे 7 तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बारवे जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाते. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहील. मंगळवारी 8 ते 8 वाजेपर्यंत पुरवठा बंद राहील अशी माहिती KDMC ने दिली आहे. वसई, विरार, मीरा भाईंदर शहरांना पुढच्या वर्षापासून अतिरिक्त पाणी पुरवठा होईल. त्यासाठीचा पहिला प्रकल्प नोव्हेंबर 2022 पूर्ण होतोय. सूर्या प्रकल्पाचं 30% काम पूर्ण झालंय. कामाचा वेग वाढवण्याचे आदेश MMRDA ने दिलेत. धरणाची क्षमता वाढवल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर हळूहळू घसरायला लागलेत. सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता 1500 रुपयांपर्यंत खाली आलाय. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कांद्याचे भाव घसरलेत. महाविकास आघाडी सरकार ओबीसींचा अपमान करते असा आरोप आमदार पडळकर यांनी केलाय. ओबीसींसाठी उपसमिती स्थापन करूनही मंत्रिमंडळाला अहवाल सादर झालेला नाही अशी टीका त्यांनी केली. ही समिती शोधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लगावलाय. त्यावर पडळकर हे अज्ञानी बालक आहेत असा प्रतिटोला वडेट्टीवार यांनी लगावलाय. ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात परप्रांतीय ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भातला प्रस्ताव पाठवल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंविरोधात ईडीनं चार्जशीट दाखल केली. खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरींसह आणखी दोघांविरोधात 2000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. पुण्याच्या भोर नगरपालिकेला गेल्या 3 महिन्यांपासून मुख्याधिकारीच नाहीये. त्यामुळे नागरिक आणि पालिका कर्मचारी हैराण झालेत. मुख्याधिकारी नगरपालिकेत रुजू झाले नसल्यानं शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शहराचं नियोजन कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. उस्मानाबादेत सुरू असलेलं मच्छीमारांचं आंदोलन चिघळले. एका आंदोलकानं टोकाचं पाऊल उचलून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. दुष्काळी भाग असलेल्या सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग केला. इथल्या शेतकऱ्यांनी डाळिंबासोबतच द्राक्ष बागांचीही लागवड केली. पावसाचा फटका बसू नये म्हणून त्यांनी संपूर्ण द्राक्ष बागेवर पॉलिथिन पेपर अंथरलाय. हा पॉलिथिन पेपर त्यांनी इस्रायलमधून मागवला आहे.
मारुती सुजुकी 181,000 गाड्या परत मागवणार आहे. मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडने या संदर्भात घोषणा केली. सियाज, एर्टिगा आणि XL6 काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवल्या जाणार आहेत. 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीत तयार केलेल्या गाड्या आहेत. युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार आहे. कंटेनरच्या भाववाढीमुळे निर्यातीला खीळ बसली. अपुऱ्या उपलब्धतेमुळे 6 महिन्यांपूर्वी $1,000 ते $1,200 भाडं असलेल्या कंटेनरसाठी सध्या $8,000 ते $9,000 भाडं आकारलं जाते. 8 ते 10 पटीतील कंटेनरच्या भाववाढीमुळे निर्यातीला खीळ बसण्याची व्यापाऱ्यांना भीती आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन केले. गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेलची दरवाढ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोवऱ्या हातात घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. गणेशोत्सवासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सारेच जण आतुर आहेत. गणेशमूर्तींची पंढरी अशी ओळख असलेल्या पेणमधल्या चित्रशाळांमध्ये लगबग सुरू आहे. गणेशमूर्तींवर रंगाचा शेवटचा हात मारून मूर्ती रवाना करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. यंदाही कोरोनामुळे गणेशोत्सवावर सावट आहे. कल्याणच्या कुंभारवाड्यातल्या गणपती मूर्तींचं बुकिंग 50% कमी झालंय. बुकिंग घटल्यामुळे कारागिरही सध्या हातावर हात ठेवून बसलेत. दरवर्षी असलेली लगबग यंदाही कमी झाल्यामुळे मूर्तिकार निराश आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या गणपती मूर्तींची विक्री सुरू झाली. यावर्षी 500 रुपयांपासून 7,000 रुपयांपर्यंत या मूर्तींच्या किमती आहेत. सर्व गणपती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून तयार केलेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.